कोल्हापूरमधनं मोठी अपडेट आहे. कोल्हापूर करवीरमध्ये कावणे ग्रामपंचायतीवरती भाजपनं गुलाल उधळलाय. सतेज पाटील गटाला सत्तांतर करण्यामध्ये अपयश आलंय, तर सरपंचपदी राजे मंडलिक गटानं बाजी मारलेली आहे. कोल्हापुरातनं सगळ्यात वेगवान निकाल समोर येत आहेत. कोल्हापुरात 8 वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. करवीरमधल्या कावणे ग्रामपंचायतीवरती भाजपनं वर्चस्व मिळवलंय. सतेज पाटील गटाला सत्तांतर करण्यात मात्र अपयश आलंय. सरपंचपदी राजे मंडलिक गटाची बाजी आपल्याला पाहायला मिळते. विजय केसरकर आपल्याला अधिक अपडेट देतील. विजय, ज्ञान आता आतापर्यंत जे निकाल लागले त्या निकालामध्ये भाजप बाजी मारताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कागल असू दे, करवीर असू दे, या सगळ्या तालुक्यांमध्ये भाजपची सरशी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे आपण जर कावणे करवीर तालुक्यातील कावणे बघितलं तर या ठिकाणी भाजपची सत्ता आलेली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कागलमध्येच ठाकरे गटानं देखील खातं खोललेलं आहे. आणि होन्याळी या गावामध्ये संजय बाबा घाडगे या गटाची सत्ता आहे ती आलेली आहे. त्यांचा सरपंचपदी ते विराजमान झालेले त्यांच्या गटाचे. म्हणजे ठाकरे गटाने देखील कोल्हापूरमध्ये खातं खोललेलं आहे. साधारण बघितलं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची कुठंतरी या ठिकाणी पीछेहाट होती की काय अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळते. कारण कागलमध्ये तसं वातावरण आहे. कसबा सांगाव यामध्ये मुश्रीफ गटाला धक्का बसलेला आहे. त्याचबरोबर बामणी गावातलं जर बघितलं तर एकही सदस्य मुश्रीफ गटाचा निवडून आलेला नाही, इतका पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे चुरशीनं मतदान झालं, त्याच पद्धतीनं प्रचार झाला. नेते या जे आहेत आमदार असतील किंवा माजी मंत्री असतील हे जिल्ह्यातून बाहेर गेले नाहीत. ग्रामपंचायतीची निवडणूक आहे म्हणून, मात्र तरी असताना देखील या ठिकाणी काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. कावणेमध्ये भाजपची सत्ता आली, त्या ठिकाणी सतेज पाटील गटाला सत्तांतर करण्यामध्ये अपयश आलेलं आहे. त्यामुळे एक वेगवान निकाल आहे ते आपण एबीपी माझाच्या माध्यमातून बघतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंत ठाकरे गट भाजप असेल आणि काँग्रेस अशा पद्धतीने हे निकाल आहेत ते आपल्याला लागलेले पाहायला मिळत आहेत. धन्यवाद विजय, अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. तर कसबा सांगाव तालुका कागल इथे मुश्रीफ गटाला धक्का बसलाय. सरपंचपदी राजे मंडलिक गटानं बाजी मारली आहे. कागल तालुक्यातल्या बामणीमध्ये मुश्रीफ गटाला धक्का बसतोय. सरपंच पदासह राजे गटानं बाजी मारलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.